ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या गावठी मालाला बाजारपेठ मिळावी, त्यांना योग्य भाव मिळावा, याबरोबरच ग्राहकांना रसायन विषमुक्त अन्न मिळावे म्हणून सुरू केलेला गावठी बाजार संपूर्ण जिल्ह्यात पोहोचला. एवढेच नव्हे तर आता मुंबईतही गावठी बाजार सुरू होणार आहे. गावठी बाजाराची संकल्पना राज्यात प्रथम कणकवली पंचायत समितीने राबवली. त्याला उद्या 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्तीचा व लोकसहभागातून उभारलेल्या शेडचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी 25 जानेवारी रोजी होत आहे, अशी माहिती माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधू तसेच पंचायत समिती कणकवली आणि सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि जे तरुण भारतने जाहीर करून की या संकल्पने काय आहे याचं महत्त्व देऊन आणि ही संकल्पना पंचायत समिती सिंधू तसेच सर्व पदाधिकारी आणि अधिकारी वर्ग यांच्या संकल्पनेतून जो आठवडा गावठी आठवडा बाजार ही संकल्पना पंचायत समितीने प्रथम महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि या संकल्पनेचं महत्त्व एवढं वाढलं की आम्हाला जी अपेक्षा नव्हती त्या अपेक्षेप्रमाणापेक्षा महत्त्व त्याचं वाढलेलं आहे आणि जो एक आदर्श घालून दिलेला आहे म्हणजे एक कल्पना एक सुचवली आणि त्या कल्पनेचा सर्वांनी त्याचा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी लोकांनी एवढे प्रयत्न केलेले आहेत की जेणेकरून शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये जी ठेकेदारी होती ती मोडून काढलेली आहे की जेणेकरून शेतात सुटलेला माल तो ग्राहकाशी थेट जाऊन विकली जावा आणि त्या उत्पन्नातून आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्याला उत्पन्न मिळावं या संकल्पने पाठिंबाचा हा उद्देश आहे आणि ह्या उद्देशानुसार श्री कणकवली पंचायत समितीने आणि स्नेह शिंदू यांच्या प्रयत्नातून जो आठवडा बाजार सुरू केला त्याला आज वर्षपूर्ती झालेली आहे आणि ह्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाअंतर्गत की जेणेकरून शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत तसेच सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत ही एक वाखाणण्याजोगी आहे की आपला हा जो उद्या वर्षपूर्ती होणार आहे वर्षपूर्तीला जे कार्यक्रम करणे एक निमित्त आहे पण जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना गेली आणि त्या संकल्पनेला खरोखरच दाद मिळाली हे आम्हाला आदर्श आहे, आपल्या तालुक्याला आदर्श आहे. यावेळी स्नेह सिंधूचे हेमंत सावंत, पंकज दळी, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गट विकास अधिकारी मनोज भोसले, सुभाष पवार आदी उपस्थित होते.